वसई तालुक्यात पालघर जिल्हा कार्यकारिणीच्या प्रमुख उपस्थितीत देवा ग्रुप फाउंडेशन पेल्हार विभागाचा शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. जिल्हा कार्यकारिणीच्या प्रमुख उपस्थितीत तसेच तालुका आणि विभाग कार्यकारिणीच्या प्रयत्नाने पेल्हार विभागातील सागपाडा या पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. गेल्या अनेक महिन्यांपासून या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पेल्हार विभाग प्रमुख उमेश चावरे आणि त्यांचे सहकारी मेहनत घेत होते. वसई तालुक्यात पेल्हार विभाग हा सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असतो. सर्व सदस्य विभागात नेहमी उत्तम कार्य करत असतात. तसेच देवा ग्रुप फाउंडेशन संपूर्ण राजकारण विरहित संघटना असल्यामुळे स्थानिक गावकरी देखील देवा ग्रुप फाउंडेशन कडे नेहमी हक्काने त्यांच्या समस्या मांडत असतात आणि सर्व सदस्य पदाधिकारी सुद्धा त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच पेल्हार विभागात पहिल्या शाखेचे उद्घाटन चांगल्या रीतीने पार पडले त्यामुळे विभागातील सर्व सदस्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन केले. या उद्घाटन सोहळ्याला देवा ग्रुप फाउंडेशनचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सानप, उपजिल्हाध्यक्ष उमेश पाटील, किरण खरपडे, संघटक संदीप पालवे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विक्रमगड तालुकाध्यक्ष प्रमोददादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वसई तालुका उपाध्यक्ष सिद्धेश कदम, संपर्क प्रमुख सचिव पराग मडवी, तालुका शहर प्रसिद्धी प्रमुख तेजस तेंडुलकर, तालुका ग्रामीण प्रसिद्धी प्रमुख संजोग पाटील, प्रगतीनगर विभाग सचिव जितेंद्र कांबळे, ब्रिजेश गुप्ता, पालघर तालुकाध्यक्ष सुशांत धानवा, उपाध्यक्ष विकास कोलेकर, सचिव हरेश बाळा राऊत, संघटक योगेश धनावडे, निखिल दुमाडा, सचिन पाटील, उमेश जाधव, अशोक पटेल, अभिनंदन खंडागळे, वाडा तालुका सदस्य केदार पाटील तसेच इतर सदस्य देखील उपस्थित होते. वृत्त विभाग, शहापूर माझा, महाराष्ट्र माझा.